तर आपण कोपरोली गावात आहोत. हे घर कोणाचं आहे? सुरेंद्र पाटील म्हात्रे यांच्या घराजवळ साप आहे असं सांगितलंय. या पत्र्याच्या मागे साप आहे असं बोलतायत. पण बघूया कुठला साप आहे. नाग साप आहे. तुम्ही ओळखलं त्या सापाला? नाग आहे म्हणून. व्हेरी गुड. ठीक आहे. मालक करायचे. बघू शकता उन्हाच्या कडाक्याने त्रस्त होऊन हा जीव सावली थोडासा गारवा मिळालाय तिथे बसलाय गारव्यासाठी. खरं तर साप माणसाच्या मागे आलेले नसतात, साप उंदरांच्या मागे आलेले असतात. आपल्या घराजवळ अडगळ कमी ठेवा, तुमचे ते साप कमी फिरतील. ठीक आहे. हा जीव उंदीर खाण्यासाठी आलाय, साप माणसाच्या मागे येत नाही. ठीक आहे. या जीवाला वाचवण्यासाठी तुम्ही आमच्या संस्थेला कॉल केला, संस्थेपर्यंत पोहोचला, त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आभार. आपण हा जीव रेस्क्यू करून जवळ त्याच्या आदिवासात मुक्त करू. हे बघा इथे त्याचं भक्ष्य पण आहे, बेडूक. लक्षात आलं? बेडूक पण आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण कोपरोली गावात आहोत. सुरेंद्र म्हात्रे यांच्या घराजवळ साप आलाय म्हणून दादांनी फोन केला. त्यांच्या घरातली माणसं घाबरलेली. खरं तर त्यांचं घर हे आदिवासाच्या बाजूला आहे, म्हणजे जंगल आहे, माळरान आहे, त्याच्या बाजूलाच आहे. बरोबर. तर हा जीव तिथून आला असेल आणि आता जसं खूप ऊन पडलंय त्या उन्हाला त्रासून हे जीव त्यांच्या बिळाच्या बाहेर, म्हणजे कुठेतरी थंडाव्याची जागा वगैरे, कुठेतरी ओली जागा असेल, कुठे त्यांना बरं वाटेल अशा ठिकाणी येऊन बसतात. तर हा नाग साप, इंडियन स्पेक्टिकल कोबरा, जे चार विषारी साप आपल्या इथे सापडतात, त्याच्यामध्ये घोणस, मण्यार, फुरसे आणि नाग. तर हा नाग साप सुरक्षित आहे, सेफ आहे.
त्याला काही लांब सोडायची गरज नाही, तुमच्या आदिवासी ते भरपूर असतील, कारण हे त्यांचं घर आहे जसं आपलं घर आहे. तर या सापाला तुम्ही वाचवण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेशी संपर्क साधला, तसेच तुमचा आभार. काय सांगशील साप, तू बघितलास की कोणी बघितला? नाही, या घरातल्याच लोकांनी बघितलं. अच्छा, मागे पण आपण इथे साप पकडलं. चांगली माणसं आहेत. साप दिसला की मारण्याऐवजी वाचवण्यासाठी चांगला, खूप चांगला विचार आहे, खूप चांगला आदर्श ठेवतील. तर तुम्ही तुमच्या आदिवासात आलेला असा जीव जो धोक्यात आलेला आहे त्याला मारू नका. तर एक विचार करा, एक चांगला विचार करा आणि सर्व मित्रांना फोन करा, ते येऊन त्या जीवाला घेऊन जातील. ओके, जय हिंद.